नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मला हे राज्य मंत्रिपद मिळालेलं आहे. माझ्या मंत्रालया माझ्या पक्षात एक खासदार नसतानाही मला हे मंत्रिपद मिळालेलं आहे याची चर्चा देशभरामध्ये आहे आणि देशभरामध्ये आमच्या समाजाकडून माझं प्रचंड स्वागत होतं आहे. मला अमेरिका असेल, लंडन असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, तैवान असेल, जपान असेल, चायना असेल, दुबई असेल, अबुधाबी असेल, मस्कत असेल, अशा अनेक देशातून मला लोकांचे फोन आले, त्यांचे मेसेज मला आले आणि जगभरामध्ये अनेक जातीचे लोक म्हणजे आपल्या दलित समाजाचे नव्हे अनेक लोक जे आपले इंडियाचे लोक जे जगामध्ये राहतात त्या लोकांनी माझं मंत्रिपद मिळाल्याबद्दल स्वागत केलेलं आहे आणि आमच्या समाजामध्ये माझ्या मंत्रिपदामुळं प्रचंड अशा पद्धतीचा उत्साह लोकांमध्ये आहे. तर मी लोकांच्यासाठी हे मंत्रालय माझं आहे, हे मंत्रालय माझं नाही, हे मंत्रालय लोकांचं मंत्रालय आहे, सर्व जाती जमातीचं मंत्रालय आहे. तर या मंत्रालयाचा उपयोग मी मॅक्झिमम सर्व लोकांना मदत करण्यासाठी करणार आहे. आता केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपली ही जी सभा आहे ही सभा वसईमध्ये होत आहे आणि वसईमध्ये तसं आमचा पक्ष जो आहे तो ईश्वर धुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी चांगला मजबूत केलेला आहे. पुढे आपलं जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाचा कारभार जो आहे जे आता सवर्णांना आम्ही 10% आरक्षण दिलेलं आहे याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत दिव्यांगजनांची संख्या जवळजवळ 2,67,557 एवढी 2011 जनगणनेप्रमाणे संख्या आहे. तर दिव्यांगजनांसाठी एक सुगम्य भारत योजना आम्ही सुरू केलेली आहे. दिव्यांगजनांना जे साहित्य वाटायचं आहे ते साहित्य वाटण्याच्या संबंधामध्ये त्यांना ज्यांना साहित्याची आवश्यकता आहे व्हीलचेअर आहे, कानाची मशीन आहे, कॉम्प्युटर आहे, ग्रिल लिपी साहित्य आहे, मोबाईल आहे, स्टिक आहे, अशा आर्टिफिशियल पाय आणि हात आहे, तर अशा पद्धतीचे साहित्य आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाटण्याचा कार्यक्रम आमच्या मंत्रालयाचा आहे. आणि ॲल्युमको कंपनीच्या माध्यमातून एडिप कॅम्प जे असतात ते आम्ही घेऊन आम्ही फ्रीमध्ये हे सगळं साहित्य आम्ही या दिव्यांगजनांना वाटतो. गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ आम्ही 12 लाखापेक्षा जास्त दिव्यांगजनांना हे साहित्य वाटलेलं होतं आणि त्यासाठी जवळजवळ 800-850 कोटी रुपये आम्ही खर्च केले होते. यावेळेला आमचं टार्गेट आहे की मॅक्झिमम लोकांना दिव्यांगजनांना हे साहित्य आम्हाला पुरवायचं आहे. त्यानंतर एक तर जे विजयंती लोक आहेत भटकेमुक्त लोक आहेत अशा लोकांच्यासाठी एक बालकृष्ण रेडके कमिशन आणि विदाती कमिशन होतं त्यांनी रिपोर्ट आम्हाला दिलेला आहे. तर त्यांना ओबीसीमध्ये ते सगळे आहेत पण त्याचा त्यांना विशेष फायदा होत नाही आहे त्यामुळं त्यांना वेगळं रिझर्वेशन देण्याच्या संबंधामध्ये एक आमची कमिटी अभ्यास करते आहे आणि ओबीसीमध्ये कॅटेगरायझेशन करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा आमचं मंत्रालय गंभीरपणे विचार करत आहे. आणि अशा पद्धतीनं माझ्या मंत्रालयाचं बजेट 76,000 कोटीचं आहे तर ते बजेट शेड्यूल कास्टच्या लोकांच्या विविध योजनांच्यासाठी देशभरामध्ये खर्च करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दलितांवर होणारे जे अत्याचार आहे ते अत्याचार होऊ नये यासाठी 2 समाजांना एकत्र आणण्याच्यासाठी प्रबोधनाचा जो कार्यक्रम आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये देशभर राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि गावागावामधले जे काय दलित आणि सवर्णांमधले मतभेद आहेत ते मिटू एक गाव जे आहे ते एक गाव एक विचार अशा पद्धतीचा जो प्रयत्न आहे तो आम्हाला करायचा आहे. पक्ष वेगळे असतीलही परंतु जाती वेगळे असतीलही परंतु एक गाव एक विचार एक देश अशा पद्धतीचा एक प्रयत्न आम्हाला या देशामध्ये करायचा आहे. आणि समाजामध्ये जे काय मतभेद आहे ते मिटवून आम्हाला भारताला विकासाच्या दिशेनं भरधावपणे पुढे घेऊन जायचं आहे.